च्या मनोगताकडे आपण वळतोय डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांना मी इथे निमंत्रित करेन पुढच्या मनोगतासाठी पुणे विद्यापीठाचं मराठी विभागचे प्रमुख असणं कि असेल किंवा नुकतीच त्यांची प्राचार्य पदावरनं झालेली निवृत्ती असेल पण याहीपेक्षा गझलचे आद्य संशोधक म्हणून आद्य संशोधक आणि ज्यांनी सुरेश भट साहेबांबरोबर काफला नावाचा गझल संग्रह संपादित केला आहे त्यांचा स्वतःचा अविनाश अविनाश पासष्टी हा गझल संग्रह प्रकाशित आहे आणि आज त्यांना इथे मनोगतासाठी निमंत्रित करते ते संयोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर अविनाश सांगोलेकर आपण आज मनो कराव। आ, मंगेश कश्यप यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची शक्यतो पुनरावृत्ती मी होऊ देणार नाही आपला वेळ वाचावा म्हणून राहिलेल्या गोष्टी मी सांगेन बरोबर एक वर्षापूर्वी दोन जुलै दोन हजार एकवीस रोजी कोरोनाच्या संकटात आम्ही काही मित्र ऑनलाईन प्रदीपला शुभेच्छा देत होतो आणि आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की अरे पुढचं वर्ष दोन जुलै दोन हजार बावीस म्हणजे प्रदीपचं साठावं वाढदिवसाचं हे आहे म्हणजे षष्टब्दी पूर्ती सोहळा आपण करावा प्रदीपचा अर्थात प्रदीपनं ते त्याचवेळी नाकारलं नाही नाही मला हे असलं काही चालणार नाही मी हे स्वीकारणार नाही वगैरे 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 मग आम्ही असं ठरवलं की मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची डॉक्टर मंगेश कश्यप यांना आम्ही गळ घातली की अरे हे प्रदीपला तयार करायचं काम तुम्ही पार पाडायचं आहे आणि अगदी चतुरायनं मंगेश कश्यप ह्यांनी प्रदीपचं घर गाठलं त्याचा अगोदर त्याच्याकडून अगोदर शब्द घेतला की आम्ही जे काही सांगू ते तुम्ही मान्य केलं पाहिजे असा शब्द घेतला आणि मग काय आम्ही सांगतो हो आहोत ते ऐका म्हणून सांगितलं आणि सगळं मंगेश कश्यपणी त्याला सांगितलं प्रदीपचा नाविलच झाला आणि त्यानं होकार दिला मग गेल्या वर्षभरापासून आम्ही असा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला कोरोनाचंच वातावरण होतं सगळं आणि आता सगळ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रदीपवर आणि प्रदीपच्या गजलेवर प्रेम करणारे सगळे मित्र चाहते रसिक यांच्याशी संपर्क साधायचा आहे आपल्याला त्यांनाही याच्यामध्ये स सा, सामावून घ्यायचं आहे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क साधत गेलो फोन केले त्यांच्या त्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ॲड करत गेलो आणि असं करत करत एक प्रदीप निफाडकर गौरव समिती अशी एक व्यापक स्वरूपाची समिती अस्तित्वात आली ह्या सगळ्या मित्रांनी मला त्याचं अध्यक्षस्थान भूषवायला सांगितलं हा म्हणजे मोठा आहे असं मंगेश कश्यपचं म्हणणं दिसतं आहे वयानं मोठं असेल कदाचित परंतु प्रदीपचा आणि माझा एकोणीसशे एकोणऐंशीपासूनचा स्नेहभाव आहे जवळजवळ त्रेचाळीस वर्षांपासून आम्ही एकमेकाला गुणदोषांसह स्वीकारलेलं आहे मागाशी मंग मंगेश कश्यप यांनी सांगितलं की त्याचं फारसं कुणाशी पटत नाही किंवा तो दुसऱ्या स्वभावाचा आहे किंवा काय काय वगैरे जे काय आहे ते त्याला आम्ही त्याच्या गुणदोषासह स्वीकारलं आम्हाला त्यानं आमच्या गुणदोषांसह स्वीकारलं आणि म्हणून चाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्षांपासून प्रदीपचा आणि माझा स्नेहभाव हा अभंग आहे अतूट आहे आणि मग अशी मंगेश कश्यप यांनी सांगितलं की केवळ तो आमचा मित्र आहे म्हणून आम्ही हे घाट घातलेलं आहे असं नाही त्यामागची जी काही व्यापक भावना आहे ती मंगेश कश्यप यांनी सांगितलेलीच असल्यामुळे ती परत इथं त्याचं हे करत नाही पूर्णुक्ती करत नाही परंतु प्रदीपच्या अनेक गझला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक रसिकांना तोंडपाठ आहेत त्याच्या अनेक द्विपदी म्हणजे शेर हे महाराष्ट्रभर एखाद्या सुभाषितासारखे वापरले जातात त्यानं एका गझलेमध्ये असं म्हटलं आहे की देवास कुठे मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती देवास कुठे मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती मी गझल लिहावी म्हणूनही त्यानेच ढकलले होते तर असं हा प्रदीप आणि त्याचे हे उद्गार सार्थ त्यानं आपल्या गझल्यांमधून केलेले आहेत मी त्याच्या गझलेवर एकोणीसशे ब्याऐंशीपासून लिहित आलो, आलो आहे आणि बोलत आलेलो आहे आणि अगदी अलीकडे त्याच्यावर त्याच्यावर आणि त्याच्या गझलेवर माझं एक दीर्घ लेख मी लिहिलेला ले ले आहे त्या दीर्घलेखाला शीर्षक असे मी दिलेलं आहे गझलचंद्र प्रदीप निफाडकर आणि त्याची गझल मराठीमध्ये गझलेचा सूर्य सुरेश भट हे आपल्याला सांगायची गरज नाही परंतु मराठी गझलेच्या क्षितिजावर तळपत असलेला आपल्या शीतल चाहण्यानं लोकांना मंत्रमुग्ध करत असलेला आनंदित करत असलेला गझलचंद्र प्रदीप निफाडकर कसा आहे हे त्या दीर्घलेखामध्ये मी लिहिलेलं आहे थोड्याच वेळानंतर गझल गौरव नावाचा त्याचा गौरवग्रंथ हा प्रकाशित होईल आणि आपल्याला तो गौरव ग्रंथ बघायला मिळेल त्या लेखा त्या ग्रंथामध्ये आपण तो मुळातून लेख वाचावा अशी मी म्हणजे माझा लेख आहे म्हणून मी विनंती करतो आहे असं नाही तर प्रदीप आणि प्रदीपची गझल आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर कृपा करून तो लेख आपण अवश्य वाचावा आणि गझलचंद्र असं का मी त्याला म्हणतो आहे हे तुम्हाला त्यातनं कळू शकेल आता प्रदीप निफाडकर गौरव समिती आम्ही जी स्थापन केली खूप त्याच्यामध्ये व्यावहारिक अडचणी आल्या परंतु मग आम्हाला सल्लागार म्हणून ज्यांनी सल्ले दिले त्याच्यामध्ये प्रदीप शेठ मनोत असतील राजेंद्र शहा आमचा गझलकार मित्र आहे किंवा आता सुरेशचंद्र सुरतवाला काही वेळानं इथे येतील असे हे तीन सल्लागार आमच्या या गौरव समितीला सल्ला देत होते आणि ही आमची गौरव समिती ही वर्षभर कार्यरत होती आणि कशा प्रकारचा हा षष्टब्दीपूर्ती समारंभ करायचा याचं आमचं सगळं विचार मंथन चाललेलं होतं आणि महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरच्या रसिकांच्याकडून ऑनलाईन आमच्या बैठका चाललेल्या होत्या चा त्याच्यातून काही विचार मंथन होत गेलं आणि त्याच्यातून एक संदर्भ ग्रंथ असलेला प्रदीपवरचा गौरवग्रंथ प्रकाशित करावा अशी एक कल्पना पुढं आली आणि त्याचं नाव दिलं आपण गझल गौरव म्हणजे हा प्रदीपचा गौरव आपण करतोय असं नाही तर एकूणच गझलेचा गौरव ह्या ग्रंथाची निमिना निमित्तानं आपण करतो आहोत अशी एक कल्पना त्यामागे होती तर ही गौरव समिती या गौरव समितीनं मगाशी मंगेश कश्यप यांनी सांगितलं त्याप्रमाणे की संपूर्ण दूरदूरच्या दूर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या मित्रांनी याच्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला कोणी कोणी पंचवीस हजार रुपये दिले कोणी दहा हजार दिले कोणी पाच हजार दिले अशा पद्धतीनं मोठ्या स्वरूपात हा गौरव निधी उपलब्ध होऊ शकला आणि हा गौरव निधी हा काही प्रदीपला द्यायचा आहे त्याच्या हातात थैली द्यायची आहे अशी यामागची भावना नाही खरं म्हणजे अशी आम्ही अशी त्याला गळ घालत होतो विनंती करत होतो परंतु त्यानं नम्रपणे नकार दिला आणि त्यानं अशी कल्पना मांडली की निमित्ताने जो काही निधी आत्ता उपलब्ध झाला असेल किंवा नजीकच्या भविष्यकाळामध्ये त्याच्यामध्ये जर काही भर तुम्हाला टाकायची इच्छा झाली तर असा एक मोठा निधी जर उपलब्ध झाला आपल्या हाताशी तो निधी आला तर आपल्याला कवितेसाठी गजलेसाठी काही चांगलं करता येतं आहे का त्यासाठी आपण तो पैसा उपयोगात आणू आणि तो आपल्याला माहीत आहे की जगातला एकमेव प्रयोग म्हणजे काव्यविद्यावर्ग तो या कोरोनाच्या काळात ऑनलाईन स्वरूपात घेत आलेला होता म्हणजे कवितेतले सत्तरहून अधिक प्रकार तो वन टू वन ह्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं तो शिकवत आला जगाच्या कानाकोपऱ्यातले मराठी रसिक मराठी नवोदित कवी त्याच्याकडून हे काव्य प्रकार सत्तरहून अधिक आत्मसात करत आलेले आहेत तर असं काहीतरी कवितेसाठी करावं कवितेसाठी एखादं महाविद्यालय कवितेसाठी एखादं विद्यापीठ किंवा कवितेसाठी एखादं भवन अशा तरी अशा काही कल्पना त्यानं त्याच्या डोळ्यापुढं आहेत त्याच्यासाठी हा जो काही गौरवनिधी किंवा हा जो काही कृतज्ञता निधी किंवा असा जो काही साठा थोडाफार जमा झालेला आहे आणि पुढच्या नजीकच्या काळात तो त्याच्यात वाढ करण्याचं एक नियोजन आहे तर त्याच्यातून ते व्हावं अशी कल्पना आहे प्रदीप हा केवळ कवी गझलकार पत्रकार असा मर्यादित माणूस राहिलेला नाही एक उदाहरण तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये गदिमांचं स्मारक व्हावं म्हणून एक प्रयत्न जो चाललेला होता त्याच्यामध्ये प्रदीपच्या पुढाकारानं आम्ही मित्रांनी एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि गदिमांचं स्मारक पुण्यामध्ये जे वर्षानुवर्षे होणार होणार म्हणून चाललेलं होतं महापालिकेच्या वतीनं जागा पाहिलेली आहे समिती गठीत झालेली आहे वगैरे वगैरे परंतु त्याला अजून मूर्तरूप काही येत नाही आणि म्हणून असे एक आंदोलन प्रदीपच्या नेतृत्वाखाली आम्ही मागे केलेलं होतं तर अशा असंख्य गोष्टी इथं सांगता येतील परंतु वेळेअभावी मी त्याचा इथं उल्लेख सुद्धा करू इच्छित नाही अन्य वक्ते राहिलेल्या गोष्टींवर अधिक प्रकाश टाकणारच आहेत तर प्रदीप निफाडकर गौरव समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि नजीकच्या काळामध्ये या गौरव समितीच्या वतीनं जे काही छोटे मोठे उपक्रम विधायक स्वरूपाचे आम्ही हाती घेऊ इच्छित आहोत त्या उपक्रमांना आपल्याला तण मन धन अशा पद्धतीनं जे काही सहकार्य करायचं असेल ते आपण नक्की कराल अशी खात्री इथं बाळगतो आणि प्रदीपला त्याच्या या षष्टब्दीपूर्ती सोहळ्यासाठी वै वैयक्तिक माझ्या वतीनं आणि या गौरव समितीच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद